नमस्कार, मी सोनाली। मदर्स चॉईस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते या रेसिपी मध्ये पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे पुरणाची डाळ व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि या पुरणाच्या डाळीमधलं सर्व पाणी मी इथे एका पातेल्यात नितरून घेतलेलं आहे। याची आपल्याला आता कटाची आमटी बनवायची आहे। चला तर मग कटाची आमटी कशी बनवायची ते आता पाहूयात। सर्वप्रथम मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढई मधील तेल थोडस गरम झालं की यामध्ये एक वाटी उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेते। कांदा आपल्याला छान लाल खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा मी इथे छान भाजून घेतलेला आहे। कांदा आपला छान भाजून मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला। पाहू शकता खोबरं आपलं इथे लालसर मी इथे भाजून घेतलेलं आहे। या स्टेजला गॅस बंद करते आणि खोबरं एका प्लेट मध्ये काढून घेते। खोबरं आणि कांदा आपला छान भाजून झालेला आहे। एका मिक्सर जार मध्ये मी काढून घेतलेला आहे। यामध्ये आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आणि एक छोटासा अद्रकचा तुकडा। याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आवश्यकता असल्यास यामध्ये आपण थोडस पाणी देखील टाकू शकतो। पुन्हा याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये या मसाल्याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी। नमस्कार, मदर चॉईस रेसिपी या माझ्या चॅनलवरील नवनवीन झकास रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। कढईमधील तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं, बारीक वाटून घेतलेला हा मसाला। मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये आता 2 चमचे लाल तिखट पावडर टाकून घेते मी। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळा मसाला, हा घरीच बनवलेला काळा मसाला आहे। सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि अजून 2 ते 3 मिनिट हा सर्व मसाला छान असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता हा मसाला आपला छान इथे तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे आणि मसाल्याला तेलही छान सुटलेलं आहे। या स्टेजला आता आपण कटाच्या आमटीसाठी हे जे डाळीचं पाणी काढून घेतलेलं होतं हे डाळीचं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं असल्यास या कटाच्या आमटीमध्ये तुम्ही थोडं पाणी टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेते। बारीक चिरलेली कोथिंबीर। पाहू शकता किती सुंदर ही आपली कटाची आमटी दिसत आहे आणि खूप छान लागते चवीला। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि ही कटाची आमटी मीडियम फ्लेमवर आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी छान असे उकळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता ही कटाची आमटी मी 10 ते 15 मिनिटांसाठी छान उकळून घेतलेली आहे। या स्टेजला आता मी गॅस बंद करते। अशा प्रकारे कटाची आमटी तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।